महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जेकॾहिं तव्हांखे पंहिंजे ॿारनि सां मैचिंग प्रोफाइल तकरा खपनि त अॼु ई कॉन्टेक्ट कयो rishto.com जी टीम सां. rishto.com सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी. प्राचीन शिव मंदिर यंदाच्या श्रावणातही भाविकांसाठी बंदच राहणार आहे. केवळ मंदिराच्या परंपरांगत पुजाऱ्यांकडून दैनंदिन पूजा अर्चा केली जाईल, यामुळे भाविकांचा मात्र सलग दुसऱ्या वर्षी हिरमोड होणार आहे. अंबरनाथचं शिवमंदिर हे तब्बल 961 वर्ष जुनं असून शिलाहार राजाने हे मंदिर उभारल्याची नोंद आहे. हे मंदिर स्थापत्यकलेचाही उत्कृष्ट नमुना मानले जाते. युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटच्या यादीतही अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराचा समावेश आहे. तर अतिशय जागृत देवस्थान अशी या मंदिराची संपूर्ण राज्यात ख्याती आहे. मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं इतिहासात पहिल्यांदाच हे मंदिर श्रावण महिन्यात बंद ठेवण्याची वेळ आली. यानंतर आता कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला असला तरी मंदिर उघडायला अजूनही शासनाने परवानगी दिलेली नाही, त्यामुळे यंदा सलग दुसऱ्या वर्षी प्राचीन शिवमंदिर भाविकांसाठी बंद ठेवले जाणार असल्याची माहिती मंदिराचे पुजारी विजय पाटील यांनी दिली. प्राचीन शिवमंदिर हे भाविकांसाठी बंद असलं तरी मंदिराचे पुजारी असलेले अंबरनाथ गावातील पाटील कुटुंबीय मंदिरात दैनंदिन पूजा अर्चा आणि अभिषेक करतील, मात्र सामान्य भाविकांसाठी मंदिर पूर्णपणे बंद असेल. त्यामुळे भाविकांना यंदाही आपल्या भोलेनाथाच्या दर्शनापासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे यंदा तरी कोरोनाचं संकट दूर होऊ दे अशी प्रार्थना भोलेनाथाकडे केली जात आहे. पुरातन शिवमंदिर अंबरनाथ सरकारच्या नियमाप्रमाणे मंदिर बंद आहे. आपण बघू शकता लॉक लागलेलं आहेत. भक्तगणांना नियमावली हे करून सरकारने थोडंसं 10-15 लोकांना आतमध्ये येण्याची जर संधी दिली भक्तगण खुश होतील. सरकारकडनं आमची अशीही मागणी आहे, कमीत कमी मंदिराचा परिसर मोठा आहे, 10-15 माणसं जरी भक्तगण आतमध्ये जी लांबून लांबून येतात त्यांना आतमध्ये गेटच्या घ्यायची आम्हाला परवानगी दिली तर चांगली होईल. आणि आज सकल दुसरं वर्ष चालू आहे, परंतु आम्ही शंभूकर एवढंच मागणं करू शकतो की परमात्मा या जगातला करोना हिंदुस्थानातला करोना हे कसाही करून ह्यावर्षी नष्ट करा. आणि भक्तांना भक्तांच्या आणि देवाच्यामधला जो दुरा राहिला आहे तो एकत्र लवकरात लवकर यावं एवढीच आम्ही शिवशंभूकर प्रार्थना करतो. जय भोले. ज्या फक्त पूजा अर्चना ज्या आमच्या जो समाजाचे कोळी समाजाचे जे आरती आम्ही इथलं जे पुजारी आहोत पुजाऱ्यांच्या नेहमीच्या ज्या आरत्या अभिषेक जे नेहमीचं चालू असतात बस तेवढ्याच पूजा आम्ही करतोय. भक्तगणांसाठी पूर्णपणे मंदिर बंद आहे. आपण बघू शकता पोलीससुद्धा तशी आहेत, बाहेर गेट बंद आहेत, आतमधलंही गेट बघा तुम्ही बंद आहे, संपूर्णपणे लॉक आहे. आता याच्यापुढं कमीत कमी लांबून येणाऱ्या लोकांनी भक्तगणांनी येऊ नये. याचं असेल तर लांबूनच रस्त्यावरनंच आपल्याला फक्त मुकुटवरती जो आहे मंदिराचं त्याचंच दर्शन होईल, आतमध्ये नाही घेत. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, अंबरनाथ. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.